मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. बोंडारवाडी धरणाचा अहवाल वेळेत न झाल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तीव्र लढा उभारला जाईल, डॉक्टर भारत पाटणकर यांचा इशारा. केळघर विभागातील 54 गावांसाठी बोंडारवाडी धरण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी जावळी तालुक्यात पाणी नसल्याने युवकांना रोजगारासाठी पुणे मुंबईची वाट धरावी लागत आहे. हे थांबवण्यासाठी समन्यायी वाटप पद्धतीने 1 वर्षाच्या आत बोंडारवाडी धरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पाठपुरावा करेल अशी ग्वाही श्रमिक मुक्ती दलाचे प्रनेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी बोंडारवाडी धरण आयोजित 54 गावातील ग्रामस्थांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना दिली. यावेळी डॉक्टर पाटणकर म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात 25 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची श्रमिक मुक्ती दल आणि कृती समितीची बैठक झाली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी सिंह यांनी जलसंपदा विभागास धरणाचा प्रस्ताव सादर करायला सांगितले होते. 20 डिसेंबरपर्यंत प्रस्तावाची वाट पाहणार आहे. अहवाल वेळेत न झाल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तीव्र लढा उभारला जाईल. हा प्रकल्प उभारताना प्रकल्पात जे बाधित होत आहेत त्यांचे पुनर्वसन आणि इतर आवश्यक बाबींसाठी पाठपुरावा करू. हे धरण रखडल्याने 54 गावातील युवक रोजगारासाठी मुंबई व पुण्याचा रस्ता पकडत आहेत. हा प्रकल्प झाल्यास स्थलांतर थांबेल. या प्रकल्पामुळे शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसायांची वाढ होईल, त्यामुळे रोजगारही उपलब्ध होतील. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी हा प्रकल्प होणार आहे. कृष्णा खोऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. कन्हेर धरणाच्या राखीव 6% पाणीसाठ्यातून हा प्रकल्प मार्गी लागेल. हा प्रकल्प गुरुत्वाकर्षण पद्धतीने होत असल्याने याचा फायदा शासनाबरोबरच जनतेला होणार आहे. 54 गावांतील 10,000 कुटुंबांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. अतिवृष्टी होऊन देखील येथे पाणी टंचाई जाणवते, त्यामुळे आता 54 गावातील नागरिक एकजूट झाले आहेत. नागरिकांच्या एकीतून हा प्रकल्प 1 वर्षाच्या आत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत कोयना व चांदोली धरणग्रस्तांच्या प्रश्नासंबंधी श्रमिक मुक्ती दलाने यशस्वी पाठपुरावा केला असून बोंडारवाडी धरण पूर्ण होण्यासाठी लोकसहभागातून लढा उभारला जात असून हा प्रकल्प निश्चितच मार्गी लागेल असा विश्वासही पाटणकर यांनी व्यक्त केला. प्रतिनिधी संतोष बेलोशे, टाइम्स 9 मराठी न्यूज, सातारा. त्या दृष्टीनं पुनर्वसनाचा प्रश्न सुटल्याशिवाय धरणात पाणी साठा केला जाणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सोमवारी पोहोचला पाहिजे. हा दोन पुढच्या सोमवारी म्हणजे 20 डिसेंबर. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.